खास गणपति प्रसादासाठी व माहेरवाशिनींच्या शिदोरीसाठी लागणारे कानकेकर होममेड पदार्थ, हॉटेल स्वरूप अँड कोल्ड्रिंक हाऊस राशुडे बुद्रुक, तालुका राधानगरी। आमच्याकडे मोदक, खाजा, बालूशाही, लाडू, म्हैसूर पाक योग्य दरात मिळतील। संपर्क सुधाकर कानकेकर तात्या 8600 90 56 34। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। यावर्षी ही कोरोनाच्या सावटाखाली राज्यात शुक्रवार पासून दिनांक 10 गणेशोत्सव साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे। त्यानुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई केली आहे। त्यामुळे गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनासाठी ऑनलाईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत। संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे। महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत। घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात बबकेबाजी नसावी। श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी। पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे। मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन घरच्या घरी करावे किंवा नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करावे। उत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा। जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी। आरोग्य विषयक व सामाजिक जाहिरात प्रदर्शित कराव्यात। सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करावी। आर के न्यूज प्रतिनिधी नेताजी भारमल, मुंबई।